व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द काना पडतात. यजमान जय बाहेर पडते, रक्त ससते, छाती अभिमानाने फुटते. अशा मनात माझ्या बंधू आणि भगिनीनो, आज मी इतिहासा एक महान पुरुषाची गाथा सांगणार आहे. त्याचा मलाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालवून गेला आणि त्याला छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघन खाने अफजल खानाचा कोतला फोडून गेला. खडगात गेल्यावर देवाने ज्याला झुकून मुद्रा केला. असा मर्द मराठा शुभ होऊन गेला. असा मर्द मराठा शुभ होऊन गेला. आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही शिवाजी महाराज कोण होते. अरण जनंका तिथली माती त्याच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोण ठेवते. इथल्या लोकांना तर सोडाच, पण इथल्या त्याला खरंच जरी विचारले शिवाजी महाराज कोण होते तरी ते देखील सांगतील. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारता सह्याद्री आणि विचारता सगळी लहरींना की माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नव्हे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणार आहे. छ शक्ती शक्तीच्या बळ असणारे, त्र त्रस्त मोगलांना करणारे व परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणारे. श्री शिस्तुप्रिय वाणिज्याचे जी जिदाऊचे पुत्र व महाराष्ट्राची शान हार न मानणारे राज्याची अचिंतक जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणी एके काळी आम्ही जनावरांसारखे जीवन जगत होतो. आमच्या अन्नधान्यावर तर सोडाच, आमच्या देहावर देखील आमचा अधिकार राहिला नव्हता. इथल्या मंदिरातील देव देखील इथे सुरक्षित राहिले नव्हते. अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला पाहिजे होते एक झंकार धगमगता पेटता अंकार. आणि अखेरची वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊची पुण्य फाळाला आली होती. अरण जनतेचा पोशिंदा, माझा शुभ जन्मला. अरे राजा माझा शुभ जन्मला. अरे राजा माझा शुभ जन्मला. शिवराय जिजाऊ मातेच्या संस्काराखाली हळूहळू वाढू लागले. जिजाऊ मातेने त्यांना लहानपणापासूनच सत्यासाठी व न्यायासाठी लढायला शिकवले. जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्याची दाद दाखवा. अशी शिकवण जिजाऊकडून शिवरायांना मिळत गेली. मातेकडून मिळालेल्या संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आणि त्याप्रमाणे वाटचाल केली. महाराजांनी सहन घडी गोळा केले. तानाजी यासाठी सूर्याची बाजी यासारख्या जीवाला जीवदानाने मावळे जमवले आणि रायडे स्वतःच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू केला. हर हर महादेव अशी घोषणा केली आणि 16व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला. आज 350 वर्ष होऊनही महाराजांचे कार्य पराक्रम विचार यांची प्रेरणा ताजीच आहे. इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरू शकत नाही. एक होता शिवाजी महाराज, भीती नव्हते जगाची, चिंता नव्हती परिणामाची. साथ होती आई वडील व माता जिजाऊची. मुहूर्त वेळ ठरवली स्वराज्याची. म्हणूनच तर म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण संपवत आहे. हर हर महादेव. धन्यवाद.